भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेला नमोचषक गीतगायन स्पर्धेचा किताब अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी पटकावला. वय 16 ते 25 आणि 25 ते पुढे अशा दोन गटात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत 165 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पनवेल ग्रामीण आणि खारघर शहराची ऑडिशन रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे, तर पनवेल शहर, कळंबोली शहर आणि कामोठे शहराची ऑडिशन CKT महाविद्यालयात पार पडली. त्यानंतर या स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी झाली. 16 ते 25 वर्ष वयगटात प्रथम क्रमांक अक्षय जाधव, द्वितीय क्रमांक उत्कर्ष चंदन शिवे, तृतीय क्रमांक सिद्धी म्हात्रे, तर वय 26 ते पुढे या गटात मिताली पुरालकर यांनी प्रथम, द्वितीय क्रमांक दिव्या तांडेल तर तृतीय क्रमांक मानसी पंडित यांनी पटकावले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेळश्वर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, माजी महापौर कविता चौतमल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भुईर, डॉक्टर संतोष जाधव, प्रशांत शेटे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष सुमित झुंजाराव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, दिनेश खानावकर, रोहित जगताप, अभिषेक भोपी, आयोजक रवी नाईक, चंद्रकांत मंजुळे, सुहासिनी केकाणी, आदित्य हांडगे, अश्विनी सातपुते, उपेंद्र मराठे, मधुकर उरणकर, कोमल कोळी, देवांशु प्रभाळे यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून पार्श्वगायक गणेश भगत, शास्त्रीय संगीत शिक्षिका वर्षा लोकरे, रिधिमा लाड आणि प्रणय पवार, तर अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून नामवंत गायक आणि निर्माता अजित मेस्त्री आणि प्रसिद्ध शास्त्रीय संगीत शिक्षिका संध्या गाडगे यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांना 10 फेब्रुवारीला होणाऱ्या बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. आजच्या ही स्पर्धा जी आहे, ही स्पर्धा काल प्राथमिक फेरी झाली, आता फायनलचं सगळ्यांनी आपल्याला आपण आनंद घेतलेला आहे. फक्त एकच, अनेक स्पर्धक जे आहेत, या अनेक स्पर्धक जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही स्वतः बऱ्याच जणांना वेगवेगळ्या ठिकाणी गाताना, सराव करताना पाहिलेलं आहे. पण एकच फक्त सूचना फक्त, म्हणजे मी काय कोणी मोठा नाही, पण आपण जेव्हा स्पर्धेमध्ये गातो, आपण जेव्हा फायनलला आपण गातोय, तर त्यावेळेला कुठलं तरी आपलं बेस्ट आपण गायला पाहिजे, बेस्ट दिलं पाहिजे. आणि ते गाणं म्हणजे आपल्याला पाठ पाहिजे गाणं. बऱ्याच स्पर्धकांनी गाणं समोर ठेवून म्हटलं, जेव्हा स्पर्धेला आणतो ते पण अंतिम फेरीला आहे, जर पाठ गाणं असेल तर ते मनापासून गातो, त्या सगळ्या वेगवेगळ्या बीट्स असतील, वेगळ्या बाकीच्या संगीत आहे, त्या सगळ्या संगीताला अनुसरून आणि त्याचा भाव हा येत असतो. त्याच्यामुळे फक्त ही एक सूचना होती, बाकी तुम्ही सर्व आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हे करतो. या स्पर्धेचं ज्यांनी आयोजन केलं, एकतर आमचे रवी नाईक हे तुमच्या सगळ्यांचे पट्टीचे गाणारे आहेत, रवी नाईक असतील, त्याच्यानंतर मंजुळे असतील, हे सगळ्यांनीच या ठिकाणी भाग घेतला, सहभाग या आयोजनामध्ये सहभाग घेतला. त्याचबद्दल बरोबरीने आमचे सगळे युवा मोर्चेची टीम आहे, ते युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी, या सगळ्यांचंच मी पुन्हा एकदा मी आयोजन केल्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो.